आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. काकासाहेब पाटील यांच्या विजयासाठी जीवाचे रान करणार युवा नेते सचिन केस्ते यांचे भोज येथे प्रतिपादन. विधानसभा निवडणुकीत निप्पाणी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या विजयासाठी जीवाचे रान करणार असल्याचे प्रतिपादन बेळगाव जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य व भोजगावचे युवा नेते सचिन केस्ते यांनी व्यक्त केले. भोज येथे महानकारी न्यूज चॅनेलशी संवाद साधताना युवा नेते सचिन केस्ते म्हणाले, माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी निपाणी मतदारसंघात शाश्वत विकास कामे राबवली, त्यामुळे काळमवाडी सारखा करार झाल्यामुळे आज आमचा शेतकरी सुखाने जगू लागला आहे. काळमवाडीच्या पाण्यामुळे दुधगंगा परिसर हरित क्रांतीने बहरू लागला. याशिवाय कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने अनेक लोकोपयोगी योजना समाजाच्या तळापर्यंत पोहोचवल्या. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांचा आर्थिक उद्धार करण्याचे काम केले. त्यामुळे कर्नाटकात पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेवर येणार आणि निपाणीतून काकासाहेब पाटील यांचा विजय निश्चित असल्याचं सचिन केस्ते यांनी सांगितलं. महानकर न्यूज साठी भोजहून तानाजी बिरनाळे सह दिलीप साळुंके. नमस्कार, महानकारी न्यूज नेटवर्कच्या भोज येथील मुलाखतीमध्ये भोजगावचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, या भागातील मुरब्बी जाणकार नेते, बेळगाव जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे संचालक माननीय सचिन केस्ते साहेब आजच्या या मुलाखतीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय सचिन केस्ते साहेबांचं मी या ठिकाणी मुलाखतीमध्ये सर्वप्रथम स्वागत करतो. नमस्कार. कर्नाटकात 12 मे रोजी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निप्पाणी मतदारसंघातील 3 नंबरचं मोठं गाव म्हणजे भोजगाव होय. या भोजगावामध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी घडत असतात. येणाऱ्या विधानसभा निप्पाणीच्या निवडणुकीमध्ये भोजमध्ये सुद्धा काय परिवर्तन होणार काय, या ठिकाणी बदल होणार काय, नेमकं या विधानसभेमध्ये काय होईल, या साऱ्या गोष्टींचा या ठिकाणी आम्ही विचारविनिमय करण्यासाठी या ठिकाणी सचिन केस्ते साहेबांना या ठिकाणी प्रश्न विचारतो की येणाऱ्या या विधानसभा निवडणुकीमध्ये भोजमध्ये काँग्रेसची रणनीती नेमकी कशी काय असणार आहे, याबद्दल आपण काय सांगाल? काँग्रेसची रणनीती म्हणजे पहिल्यापासूनच स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळापासून भोजगाव तसं बघायला गेलं तर शंकरानंद साहेब असल्यापासून काँग्रेस माइंडेड गाव आहे. आणि एक दोन अपवाद वगळता कधी काँग्रेसचा बाजू भोजगावानं सोडली नाही आणि भोजातल्या मतदारांनी सोडली नाही, नेहमीच काँग्रेसच्या बरोबर राहिलेले आहेत. आणि यावेळीसुद्धा निश्चितपणे भोजेतील मतदार काँग्रेसच्या बाजूनेच राहतील आणि काँग्रेसला भक्कम असे पाठबळ देतील याची मला खात्री आहे. पण सध्या विरोधकांच्या कडून भोजमध्ये मागच्या वेळा जसं विक्रमी लीड घेतलं होतं भाजपला, तसं ह्यावेळेला सुद्धा मिळणार असं ठांगत आहेत, याबद्दल आपण नेमकं काय सांगाल या ठिकाणी? मागच्या वेळेला म्हणजे दुसऱ्या गावांचं तुलना करता विक्रमी वगैरे काय लीड इथं भोजमध्ये मिळालं नव्हतं. तर संघर्ष करून 609 मताचं विरोधकांनी लीड घेतलं होतं. परंतु गेल्या जर जिल्हा पंचायत निवडणुकीचा अभ्यास केले असता फक्त ते लीड 325 वर येऊन ठेपलेलं आहे आणि ते 325 लीड मोडून काढून यावेळी निश्चितपणाने 700-800 मतांचं लीड आम्ही आमच्या उमेदवाराला म्हणजेच अर्थातच श्री काका पाटलांना देऊ याची आम्हाला खात्री आहे. पण मधल्या काळामध्ये भोजमधले काही काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपामध्ये गेलेत, त्यामुळं हे लीड राहील का, ह्यामुळं काँग्रेसला त्याचा फटका बसेल का असं तुम्हाला वाटतंय का? अजिबातच नाही. म्हणजे जे आले गेलेत ते केव्हाच आमचे नव्हते, ते आले ते आमच्याकडे आणि परत गेले त्यांच्या. भोजमधून तुम्ही काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री काकासाहेब पाटील यांना भरघोस मताने निवडून देणार असं आता सांगितलं. ते निवडून आल्यानंतर आज या आमच्या भोजसह परिसरात बरेच सुशिक्षित बेकार काम नाहीत म्हणून वाम मार्गाला जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे. जर काका पाटील निवडून आले तर त्यांनी त्या सुशिक्षित बेकार नवयुवकांच्यासाठी काय करावं असं तुमची अपेक्षा आहे? निश्चितच आता गेल्या आमचे प्रकाशांना हुकिरी मंत्री असते होते त्यावेळेला आणि त्यानंतर आपले रमेशांना जारकीवाडी उद्योगमंत्री असताना तिथं तौंदीच्या जवळ एक प्रस्तावित म्हणजे KIADB म्हणजे महाराष्ट्रात जसं MIDC आहे तसं इथं कर्नाटकात KIADB म्हणून प्रस्तावित औद्योगिक वसाहत प्रलंबित प्रश्न आहे. तो निश्चितपणे काका पाटील आल्यानंतर ते मार्गी लावून तिथं सुशिक्षित बेरोजगारांना किंवा बेरोजगारांना
काम उपलब्ध हाताला काम देण्याचं 100% ते काम करतील याची आम्हाला खात्री आहे. त्याचबरोबर मागील ज्यावेळी काकासाहेब पटेल आमदार होते आपल्या या निपाणी मतदारसंघात, त्यावेळी त्यांनी अर्जुनीच्या माळाला MIDC मंजूर करून आणली होती की महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आपले पृथ्वीराज चव्हाण विलासराव देशमुख यांच्याकडून जे मंजूर करून आणलं होतं, जवळजवळ ते MIDC काम पूर्ण होत आले होतं कागदोपत्रे. पण त्याला काहीने विरोध केला की शेती जर MIDC झाली तर तुमची शेती जाईल आणि तुम्ही शेती MIDC कर्ज देऊ नका असं विरोध केला की सांगितलं लोकांना तिथल्या शेतकऱ्यांना, त्यावेळी ते MIDC काम बंद पडलं. ते आता पूर्ण होईल का? निश्चितच त्या अर्जुनीचं MIDC होण्यामागचं म्हणजे प्रलंबित राहण्यामागचं आमचं या भागाचं दुर्दैव म्हणावं लागेल. कारण स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांचा अकाली मृत्यूमुळं आमच्या आम्ही म्हणजे सीमाभागी आमचं पोरकं झालेलं आहे. निश्चितच ते विलासरावजी साहेब असत होते तर आत्तापर्यंत ते MIDC झाली असतील. परंतु मधल्या काळात सरकार सत्तांतर महाराष्ट्रात पण आणि इथला लोकल म्हणजे काका पाटलांचा गेल्या निवडणुकीत पराभव या कारणामुळे ते प्रलंबित आहे. यावेळी निश्चितपणे ते पण काम ते मार्गी लावायचा प्रयत्न करतील याची मला खात्री आहे. नमस्कार केस्ते साहेब. नमस्कार. उद्याच्या 12 मे रोजी होणाऱ्या निपाणी विधानसभा मतदारसंघातून आणि काकासाहेब पाटलांना परत उमेदवारी पक्षाने दिलेली आहे, त्याची प्रचाराची रणनीती तुम्ही कसं आता सध्या आखत आहात? प्रचाराची रणनीती म्हणजे आता पहिल्या टप्प्यात आम्ही मतदारांना प्रत्यक्ष भेटून घरोघरी त्यांची भेट घेऊन आणि काका पाटलांनी त्यांच्या 15 वर्ष मागील 15 वर्ष आमदारकीच्या कार्यकाळामध्ये जे शाश्वत विकास कामे केलीत त्यावर आम्ही भर दिलेले आहोत. विरोधक जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी म्हणतात की 750 कोटीची कामे आम्ही केलेली आहेत, मागच्या काळामध्ये काका पाटलांनी 15 वर्षात काही केलं, याबद्दल तुमचं काय मत आहे? मी विरोधकांना एवढंच सांगू इच्छितो 753 कोटीचं आमदार आता विद्यमान आमदारांनी काम केले म्हणतात ते आम्ही मान्य करतो, त्याबद्दल दुमत नाही. परंतु मला त्यांना एकच असं नम्रपणे सांगावं असं वाटतं, आमदारांना प्रतिवर्षी 2 कोटी रुपये आमदार फंड असतो आणि याचाच अर्थ 5 वर्षाचा 10 कोटी रुपये फंड त्यांना होता. 10 म्हणजे उर्वरित 743 कोटी रुपये जे कामं झालेत ते सन्माननीय आमचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेबांनी कोणतंही पक्षभेद न मानता ते विकास कामं त्यांनी राबवलेले आहेत. मात्र आमदारांचं एक छोटंसं तुम्हाला उदाहरण सांगतो, आमच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणा किंवा काँग्रेस श्रेष्ठीने विकास कामात राबवत असताना कोणतेही पक्षपात केले नाहीत आणि सरळ हस्ते प्रत्येक मतदारसंघात विकास कामं राबवलेली आहेत. आज तुम्ही कर्नाटकात कुठे जी कामं झाली आहेत ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना लाभदायक झाले असं तुम्हाला वाटतंय का? जर तुमचं सरकार दिलं असं तुम्ही म्हणता असाल किंवा वहिनीने मंजूर करून म्हटलं असाल तर तुमच्या कार्यकर्त्यांचा लाभ झाला असं वाटतंय का तुम्हाला? आम्ही काँग्रेसचा कार्यकर्ता असं म्हणणार नाही, ते सर्वांनाच लाभदायक आहेत. कर्नाटकाच्या जनतेसाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी ती कामं राबवलेली आहेत. 753 कोटीमध्ये वहिनींचा जर 10 कोटी रुपये फंड वगळता 743 कोटी रुपयाची जे कामं झाली आहेत ते सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी पक्षभेद न मानता प्रत्येक आमदारांना सरळ हस्ते मदत करून आणि निरनिराळ्या योजना राबवून ते प्रत्येक मतदारसंघातच कामं झालेली आहेत. असं काही नाही की वहिनींनी तेवढंच केले आणि 223 आमदार बाकीच्या आमदारांनी झोपा काढल्यात आणि फक्त निपाणीतच विकास झाले असं काही नाही. ते श्री सिद्धरामय्या साहेबांचं एक सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन ठेवून म्हणजे नव कर्नाटक निर्माण करण्याचा दृष्टिकोन ठेवून संपूर्ण कर्नाटकात त्यांनी विकास कामं राबवले त्याचं श्रेय ते वहिनीने लाटून येत. आणि वहिनींचं जर तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगायचं झालं, आम्ही सिद्धरामय्या साहेबांनी कधीही पक्षपात केले नाहीत. वहिनीने मात्र एकदा ग्रामपंचायत भोजमधलं तुम्हाला उदाहरण सांगतो, 33 घरं शासनाने ग्रामपंचायतीला दिले, 33 घरं ग्रामपंचायती लिहिले. आम्ही इथं ग्रामसभेत ठराव मांडून 33 लाभार्थ्यांची निवड केली. परंतु वहिनींचा असा हट्ट होता की मी सांगेल तेच, म्हणजे इथं ग्रामपंचायतला काय अधिकार आहेत त्याने, सदस्यांना काय अधिकार आहेत त्याने, हे फक्त विद्यमान आमदार ते आपला इंदिरावास म्हणा किंवा आश्रय कमिटीचा अध्यक्ष असल्यामुळं त्यांच्या हट्टा पाहिजे. म्हणजे याचा पाठपुरावा तुम्ही वरिष्ठ लेवलला केला नाही का? जर वहिनी असेल तुम्ही वरिष्ठ लेवल तुमच्या राज्यात तुम्ही पाठपुरावा करणार पाहिजे ना. पालकमंत्र्यांना कानावर घातलं होतं परंतु या काळामध्येच तोपर्यंत निवडणुका जाहीर झाल्यामुळे त्यामुळे ते निपाणी विधानसभा मतदारसंघातील गटबाजी काँग्रेस एकत्र नांदा लागले काय? गटबाजीचं ग्रहण आहे असं तुम्हाला वाटतं? अजिबात गटबाजी काही नाही, काँग्रेस एकत्र नांदत आहे आणि त्याचं येत्या 15 तारखेला तुम्हाला चित्र स्पष्ट. राज्यभर सुभाष जोशींचा फायदा काकासाहेब पाटलांना कितपत होईल असं वाटतं? निश्चितपणे 100% फायदा होईल त्याचा.
त्या तीळ मात्र शंका नाही. मध्यंतरी तुम्ही काँग्रेसमध्ये नाराज आहे असं कुठं ऐकायला मिळतं? तुम्ही आता त्या काँग्रेस पक्षावर का पाटलांच्या माध्यमातून प्रचार अग्रेसर आहेत का तुम्ही? हो, अग्रेसर 100% अग्रेसर आहे. अगदी मनानं तनानं अग्रेसर आहे. नाराजी वगैरे काही नव्हतं. काही वैचारिक मतभेद होते हे प्रत्येक पक्षात असतातच. आम्ही आमच्या चव्हाट्यावर काही आलं नाही. जे आहे ते आम्ही चार दरवाजा रोलमध्ये काँग्रेस एकत्र नाही असं विरोधकांचं मत आहे, त्याबद्दल काय बोलताय तुम्ही? विरोधकांनी आपोआप उठलं असं काही नाही. तुम्ही कुठेही गावात चौकशी करा. संपूर्ण पक्षाचे कार्यकर्ते एक दिलाने एक निष्ठेने राबत आहेत, कार्य करत आहेत. साधारण भोज गावातून कितीचं लिडिंग तुम्ही देऊ शकाल 15 मेला? 700 ते 800 मताचं निश्चितपणे आम्ही लीड देऊ. 2008 साली काका पाटलांना 805 मताधिकाराचा लीड दिला होता आम्ही भोजगावांना. या वेळी सुद्धा ते आकडा आम्ही गाठू याची आम्हाला खात्री आहे. प्रचाराची यंत्रणा कुठल्या टप्प्यात आहे सध्या? आता तसं बघायला गेलं तर प्रचाराची यंत्रणा पहिल्या टप्प्यात आहे. पहिल्या टप्प्यात आपल्या मोठमोठी 2-3 सभा झाले. पवार साहेबांचे अमृत महोत्सवा निमित्तानं सरांच्या अमृत महोत्सवा निमित्तानं सभा झाली. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांची सभा झाली. आता आम्ही घरोघरी म्हणजे प्रत्येक मतदारांना भेटून काँग्रेसने केलेली कामे, राज्य शासनाने केलेली कामे, कर्जमाफी असो किंवा अनेक भाग्य असो, ते सर्व कामे आम्ही मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम आता करत आहे. आजच्या महानकार्य न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी युवा नेते सचिन केस्ते साहेब यांनी सहभागी होऊन आमच्या विचारलेल्या प्रश्नांना अगदी समर्पक उत्तर दिलं, त्याबद्दल मी न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांना धन्यवाद देतो. यापुढेही महानकार्य न्यूज चॅनलच्या माध्यमातून अशा मुलाखती होतील, त्यामध्ये आपण सहभागी व्हावे आणि आमच्या प्रश्नांना उत्तर द्यावी एवढं सांगतो. आणि आजची ही मुलाखत संपली अशी जाहीर करतो. भोज होऊन महानकार्य न्यूज चॅनलसाठी दिलीप सोहंकेसह तानाजी बिरनाळे व रंगराव बने. धन्यवाद.